अकोला जिल्ह्यातील ग्राम हेवरखेड परिसरासह आजूबाजूच्या कलावंत हातमजुरावर उपासमारीची वेळ आल्याने बेरोजगारीच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र या परिसरात दिसून येत आहे. परंपरागत कलाकुसर करून गावखेड्यातील कलावंतांचे नावलौकिक परराज्यापर्यंत पोहोचली होती. मात्र आधुनिक युगात लॉकडाऊनमुळे अशा कलावंतांच्या वस्तू आता फक्त नामशेष राहिल्या आहेत. सातपुडाच्या खुशीत असलेले गावातील बरेच कलावंत जे ताटी, पाटी, सुपडी, टोपली, डाले, दवडी, फळे अशा अनेक वस्तू बांबू व झाडाच्या फांद्या तोडून त्यांच्या हाताने विणून बनवितात. कलाकुसर करून तयार करण्यात आलेल्या वस्तूंना पुरातन काळात मोठ्या प्रमाणात मागणी होती. परंतु जशी विज्ञान व तंत्रज्ञान युगाचा प्रभाव वाढत चालला तसे आधुनिक युगाच्या वस्तूमुळे कलावंतांच्या कौशल्य वस्तूला आता प्राधान्य राहिले नाही. हाताने बांबूच्या वस्तू बनवणाऱ्या कलावंतांना या व्यवसाय करण्याशिवाय दुसरे कोणतेही उदरनिर्वाहाचे साधन नाही. गेल्या 7 महिन्यांपासून लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे सुद्धा या कलावंतांच्या वस्तूची कंबर मोडली असे म्हणणे वावगे ठरणार नाही. हिवरखेड गावासह सातपुड्याच्या कुशीत असलेले धोंडा, आखर, चिप्पी, भिल्ली, वाई, बोरवा, पिंपडखेड, नयाखेडा अशा गावातील अनेक कलावंतांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. शासनाने आर्थिक दुर्बल घटकातील उपेक्षित कलावंतांच्या कुटुंबाची उपासमारी होऊ नये तसेच कुटुंबाच्या उदरनिर्वाहासह गुजराण होण्याच्या अनुषंगाने विशेष प्राधान्य देऊन यांना मदत पॅकेज द्यावे अशी रास्त मागणी बेरोजगार करीत आहेत. खोकले बनवतो आणि त्या कोरोना काळामध्ये 6 महिन्याच्या कालावधीमध्ये आमचा पूर्ण रोजगार डुबला आहे, तुटला आहे. ते इरिश्मीचा पण आमचा धंदा आहे आणि आम्हाला यावेळेस पूर्ण या लॉकडाऊनमध्ये पूर्ण लोकांची उपासमार झालेली आहे. आमची शासनाला विनंती आहे की त्यांनी एक आमचा बांबूचा आम्हाला पुरवठा करावा, नाहीतर मनरेगातर्फे आम्हाला कामाची पण काम द्यावी अशी आमची बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर.